सर्जिकल स्ट्राईक हाच विषय का निवडला या चित्रपटासाठी आणि आत्ताच का, किंवा चित्रपटाची एकंदर कथा काय आहे? आपल्या सगळ्यांना माहिती असलेलीच कथा आहे, लाल महालाची, शाहिस्तेखानाची तीन बोटं तोडली छत्रपतींनी तिथे छापा घालून गनिमी कावा करून, हे आपल्याला माहिती आहे. पण आम्ही फर्जंदच्या वेळेलाच हे सगळं सांगितलं होतं की शिवाजी महाराजांच्या चरित्रातल्या अशा अनसंग गोष्टी ज्या आपल्याला माहिती आहेत किंवा माहिती नाही आहेत किंवा कमी माहिती आहेत, अनेक वीर आपल्याला माहिती नाही आहेत, त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या चित्रपटाच्या माध्यमातून करणार आहोत. त्यामुळे या चित्रपटाचा विषय आणि या पद्धतीने मांडणी हे ठरलेलंच होतं. सर्जिकल स्ट्राईक या शब्दाला गेल्या 2 वर्षात खूप ग्लॅमर आला आहे अचानक, आणि त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा विषय मांडण्यासाठी आम्ही सर्जिकल स्ट्राईक हे त्याच्या टॅगलाईनमध्ये घेतलं. पण लक्षात असं येतं की आपल्या सगळ्या सैनिकी ऑपरेशन्स जी आहेत जगभरात जी चालतात त्याची पाळंमुळं किंवा गाईडलाईन्स आपल्याला शिवचरित्रामध्ये मिळतात. सर्जिकल स्ट्राईक त्या आत्ता आपण केला त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तांत्रिक आपली प्रगती झालेली आहे. ड्रोन्स आहेत, सॅटेलाईट फोन्स आहेत, कम्युनिकेशनची वेगवेगळी साधनं आहेत. पण ही सगळी साधनं नसताना 350 वर्षापूर्वी पुण्यामध्ये 1 लाख सैन्य जे मुघलांचं तळ ठोकून बसलं होतं आणि आजूबाजूचा मुलूक बेचिराग करत होतं, रयतेची लूट चालली होती, जाळपोळ चालली होती, उभी शेतं जाळली जात होती, अशा वेळी त्या रयतेला सोडवण्यासाठी हा सर्जिकल स्ट्राईक प्लॅन झाला. 1 लाख सैन्यामध्ये पुण्यामध्ये 90 माणसं घुसली. एकूण बरंच सैन्य पुण्याच्या आजूबाजूला होतं, पण तेवढं आतमध्ये घुसलं असतं तर ते बाहेर पडता नसतं आलं. याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं युद्धतंत्र आणि कुठल्याही प्रकारचा धोका पत्करण्याची तयारी दिसते आपल्या माणसांसाठी. तर हा धोका त्यांनी पत्करला, 90 माणसं पुण्यात गेली, त्यातली 30च फक्त वाड्यात शिरली आहेत लाल महालात, आणि त्या 30 जणांनी 20 मिनिटाच्या ऑपरेशनमध्ये जवळजवळ 70 माणसांना मारलं. मारलं म्हणजे काय, ते कत्तल करायला गेले नव्हते, मध्ये जे आले, कारण मूळ शाहिस्ता खान हा आपला विलन आहे. शाहिस्ता खान त्याच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्याच्या हुकुमानुसार ही सगळी लूट चालली होती, हे अत्याचार चालले होते, त्यामुळे त्याला धडा शिकवणं गरजेचं होतं. त्यामुळं त्याच्यावरती हल्ला केला गेला शिवाजी महाराजांकडनं, आणि त्या हल्ल्यामध्ये त्याची 3 बोटं तुटली आणि 20 मिनिटाच्या आत हे सगळं सैन्य पुण्यातून बाहेरही पडलं. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरचं ॲक्युरसी असलेलं हे मिशन, हे कुठलंही तंत्रज्ञान नसताना केवळ योजनाबद्ध आखणीच्या जोरावर त्यांनी पार पाडलं. याच्यामध्ये त्यांची त्यांचं व्यवस्थापकीय कौशल्य, मॅनेजमेंट स्किल्स ज्याला आपण म्हणतो, HR स्किल्स ज्याला म्हणतो, कारण तुम्ही जर नीट इतिहास वाचला तर नेताजी पालकरांसारखा एवढा मोठा लढवय्या, प्रति शिवाजी ज्याला म्हटलं जातं, त्याला त्यांनी सिंहगडाच्या वाटेवर काही फौज देऊन उभं केलं होतं इमर्जन्सीसाठी. नेताजी पालकर त्यांच्याबरोबर आतमध्ये नव्हते, आतमध्ये त्यांच्याबरोबर मोजकीच 5-6 त्यांची अगदी विश्वासू माणसं त्यांच्याबरोबर, आणि त्यांची काही 10-12 विश्वासू माणसं, अशी 30 जणं आतमध्ये होती. याच्या बरोबरीने जे त्यांचे वीर होते ते पूर्ण लक्ष ठेवून होते या सगळ्यावरती. तर याच्यामधनं HR स्किल्स त्यांचे दिसतात, मॅनेजमेंट स्किल्स दिसतात, आणि टोटल टाईम मॅनेजमेंट दिसतं की इतक्या वेळात, म्हणजे त्या काळी ते घड्याळं पण नव्हते खरं सांगायचं तर, ते काचेचं जे वाळूचं घड्याळ आपण म्हणतो तशा पद्धतीची काही कालमापन पद्धती अस्तित्वात असेल, पण मग त्या पळांच्या घटक्यांच्या वेळेचं गणित मांडून इतक्या कमी वेळामध्ये तो सगळा स्ट्राईक करून ते बाहेर पडले, आणि त्याचा परिणाम पुढच्या 3 दिवसात दिसला की त्यामुळे मुघल सैन्य इतकं घाबरलं की शाहिस्ता खानांनी 3 वर्ष इथे तळ ठोकला होता. 5-6 किल्ले पण जिंकले होते आपले, डोंगरी किल्ला तो एकही जिंकू शकला नव्हता, पण त्यामुळे त्यांनी 3 दिवसात पुणे सोडलं आणि तो थेट दिल्लीला निघून गेला 1 लाख सैन्य घेऊन. तर हे खूप मोठं यश आहे, ते फक्त या सर्जिकल स्ट्राईकच्या जोरावरती त्यांनी मिळवलं. त्यामुळे हा सिनेमा म्हणजे फक्त मारामारी नाही आहे, म्हणजे जसं फर्जंद पण मी म्हटलं होतं की ती फक्त मारामारी नाही आहे, जरी 40 मिनिटाचा क्लायमॅक्स असेल, हा चित्रपट म्हणजे शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या टाईम मॅनेजमेंटचा, व्यवस्थापकीय कौशल्यांचा अभ्यास करण्याचा चित्रपट आहे असं आम्ही सगळीकडे सांगतो. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त कॉलेजेसमध्ये पण भेटी देतो आहे. प्रमोशन आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने प्लॅन केलं आहे, म्हणजे आपण जसे भेटतो मीडियाला भेटतो तसं आम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन त्या मुलांशी गप्पा मारतो आहे, त्यांना हे समजावून सांगतो आहे. म्हणजे काय होईल, आम्हाला हे लक्षात येतं की शिवचरित्रातनं अभ्यास करताना आत्तासुद्धा ते कंटेम्पररी ठरतं आहे, ते कालातीत आहे, आपल्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात पण त्यात बऱ्याच गोष्टी शिकता येतील. जसं फर्जंदमध्ये आम्ही केलं होतं की शिवाजी महाराजांच्या एका प्रसंगात ते नेताजी पालकरांची गोष्ट सांगतात की पन्हाळा ते वेळेवर न पोचल्यामुळे महाराजांना तिथे पराभव पत्करावा लागला, आणि पण समयास कैसे पावला नाहीत असं म्हणून महाराजांनी त्यांना तात्काळ काढून टाकलं.
फायर केलं आणि सेनापती पदावरनं काढून टाकलं, तर वेळेला तुम्ही कसे पोचला नाहीत ह्या वेळेची किंमत जर आपण शिकलो तर अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टी आपल्याला आत्ताच्या काळात शिकता येतील. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं टाईम मॅनेजमेंट आहे, की एवढं कुठलंही तंत्रज्ञान नसताना त्यांनी वेळ कसा मॅनेज केला आणि बरोबर त्यावेळेला त्या गोष्टी घडल्या हे सगळं दाखवण्याचा हा प्रयत्न आहे.